माझी अवकात काढली जाती, माझी लायकी काढली जाती, मी म्हणजे गरीब घराने जन्मलो हे माझा दोष आहे का? उमेदवारावर वरचे नेते बोलायचे नाहीत, पण आता वरचे नेते म्हणून घेणारे माझ्यावरच बोलतात, वरी कुणावरच बोलत नाही. दहशत, लोकांना प्रेशर, या गोष्टीचं आव्हान मात्र दिसतंय बाकी लोकांच्या चेहऱ्यावर. तेही आम्ही रिलीव्ह करतो आहे, पण तरी त्यांची दहशत आहे आणि ही दहशत गाजवायचा प्रयत्न ते मतदानाच्या दिवशी करू शकतात. सध्या बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमीला सुरुवात झाली असून आपल्यासोबत महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की कशा पद्धतीनं सध्या प्रचाराला वेग आलेला आहे. बाप्पा, कशा पद्धतीनं प्रचाराला सध्या वेग आलेला नाही? आता प्रचार ह्या बीड जिल्ह्यातला अंतिम टप्प्यात आलेला आहे. आज लोकांचा एवढा रिस्पॉन्स आहे की पहिल्या दिवसापासून आजपर्यंत बघतोय दररोज उत्साह वाढत आहे. मला 10 वाजता गाव संपवायचे असतात म्हणून मी ते 9चाच आता मी काय केले, संध्याकाळी 8लाच संपायचं नियोजन केलं, तर ते कसं ते 10, साडे 10, 11 पर्यंत आम्ही संपवतोय. म्हणजे एवढा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, कुठेही बैलगाडीवर मिरवणूक काढतात, कुठं काय, म्हणजे एवढा लोकांनीच निवडणूक हातात घेतली. एकंदरीत काल तुम्ही ज्योतिताई मेट यांना पण भेटला होता, त्याच्या अगोदर गेवराईमध्ये गडावरती मनोज जारंगे पाटील यांना पण भेटला होता, नेमकी चर्चा काय झाली तुमची दोघांची? नाही, ज्योतिताई मेनी यावेळेस काय केले, त्यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली म्हणजे भरली नाही, त्याच्यामुळे मी त्यांचे आभार मानले. त्यांनी याच्यापेक्षा दुसरी काही चर्चा नाही. आदरणीय मनोजदादा जारंगे पाटील साहेबांची माझी भेट झाली, तिथे त्यांना फक्त त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, बाकी राजकीय काही बोलू नाही. एकंदरीत मागच्या लोकसभेला तुम्हीच उमेदवार होतात आणि विशेष म्हणजे शरद पवार गटातूनच होतात आणि त्यावेळेस तुमच्यासोबत धनंजय मुंडे होते आणि विरोधामध्ये प्रीतमताई मुंडे होत्या त्यावेळेस आणि आजच्या ह्याला धनंजय मुंडे हे त्यांच्या बाजून आहेत आणि उमेदवार हा पंकजा मुंडे आहेत, कसं पाहता? नाही, माझ्यासोबत आता बीड जिल्ह्यातली सर्वसाधारण जनता आहे आणि सर्व आमचे प्रमुख जे बाकी होते, आता साठेसाहेब होते तर ते आहेतच, ते बाकी इकडं आमच्या बीडला संदीप भैया होते ते आहेत, सर्व टीम पक्षाची सोबत आहे आणि जनता यावेळेस बरोबर असल्यामुळं पुढारी कोण कुठं गेला आहे याच्यावर जास्त महत्त्व द्यायची गरज नाही. ते राष्ट्रवादी म्हणून होते, त्याच्यामुळे ते काही भाजप म्हणून माझ्यासोबत नव्हते, त्याच्यामुळे राष्ट्रवादीतला एखादा नेता राष्ट्रवादीला फुटून बाहेर गेला तर पक्ष जात नाही. एकंदरीत कुठले आव्हान तुम्हाला सध्या प्रचार सुरू झाल्यापासून आजपर्यंत समोर येत आहे? प्रचार सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत आव्हान म्हणजे दुसरं असं कुठलं आव्हान नाही, फक्त दहशत, लोकांना प्रेशर, या गोष्टीचं आव्हान मात्र दिसतं आहे बाकी लोकांच्या चेहऱ्यावर. तेही आम्ही रिलीव्ह करतो आहे, पण तरी त्यांची दहशत आहे आणि ही दहशत गाजवायचा प्रयत्न ते मतदानाच्या दिवशी करू शकतात, दुसरं काही करू, तेही एखाद्या लिमिटेड ठिकाणी, असे चौकट होणार नाही. एकंदरीत मागच्या निवडणुकीला तुम्ही लोकसभेचे उमेदवार होतात त्यावेळेस प्रचार आणि आत्ता जो सुरू आहे प्रचार, नेमकं तुम्हाला तफावत काय दिसते त्या प्रचारामध्ये? मागच्या वेळेस आम्हाला गावोगाव जाऊन लोकांना समजावून सांगावं लागत होतं की तुम्ही अशा पद्धतीने निर्णय घ्या, आम्हाला मतदान करा. आता लोकच आम्हाला सांगतात की आम्ही तुम्हाला मतदान करणार, ही फरक आहे त्याच्यातल्या आत्ताच्या. नाही, एकंदरीत OBC आणि मराठा अशी काही चर्चा सध्या आम्ही जेव्हा फिरतो ग्राउंडला त्यावेळेस आम्हाला चर्चा ऐकवायस मिळत आहे, त्याचा कितपत तुम्हाला फायदा होईल? नाही, अशी चर्चा असायचं कारण नाही, कारण लोकप्रतिनिधी ज्यावेळेस कुठेही एखादा लोकप्रतिनिधी निवडला जातो त्यावेळेस कुठल्याही एका विशिष्ट जातीवर निवडला जात नाही, असं म्हणणार आम्ही कार्यकर्ता, सर्वांचा तो लोकप्रतिनिधी असतो, त्याच्यामुळे मला तसं काही जाणवत नाही. जाणीवपूर्वक कोण करीत असेल तर त्याला काही सांगता येणार नाही. विकासाचे आणि शेतकऱ्याचे मुद्दे पाठीमागं राहायला लागलेत का ह्या सध्या चालू निवडणुकीच्या प्रचारामध्ये? नाही, माझ्या प्रचाराच्या माझ्या जेवढ्या तुम्ही क्लिप्स बघताल, जेवढे तुम्ही ऑडिओ व्हिडिओ बघताल, त्याच्यात मी फक्त आणि विकास आणि शेतकरी तरुण या विषयाशीच बोलतो. मी कुणावरही बाकीच्या विषयात बोलणे जातीपातीचं किंवा दुसरं काही बोलत नाही. एकंदरीत आता आणखी एक 13 काही दिवसावरच आता मतदान होणार आहे, एक काय आव्हानं असणार आहे तुम्हाला बीडच्या जनतेला? नाही, मी आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातल्या जनतेला एकच आव्हान करणार आहे की कुठलंही न घाबरता न डगमगता आपण सर्वांनी वोटिंग करायचं आहे आणि या वोटिंगसाठी आपण निर्णय करावा आणि त्यांनी सर्वांनी मिळून यावेळेस प्रत्येक वेळी जी वेगळ्या विचाराला मतदान दिलं जात आहे तो विचार सोडून आपला एक सर्वसाधारणाचा सिक्युलर विचाराच्या पक्षाचा मी कॅन्डिडेट आहे, त्याच्यामुळे त्यांनी मला सर्वांनी ताकदीनं मला मतदानरूपी आशीर्वाद द्यावा एवढीच मी त्यांना आव्हान करणार. 7 तारखेला अंबाजोगाई शहरामध्येच नरेंद्र मोदी यांची सभा ठेवण्यात आलेली आहे. आता बघा, नरेंद्र मोदी साहेबाच्या सभेवर काय बोलावं, एकदा 6 बीड म्हणले, परत 10 अंबाजोगाई म्हणले,
6 लांब वगैरे म्हणले, परत 10 लांब म्हणले, आता तुमची नवीनच तारीख कळली 7, त्याच्यावर मला काय म्हणायचं नाही. आणि ती सभा होईल का नाही होईल का घेणार का ह्याच्यावर मला काय बोलायचं नाही. त्यांच्या त्यांना विचारलं पाहिजे मी कसं सांगू त्याच्या. एकंदरीत शरद पवारांचा देखील सभा या ठिकाणी होणार आहेत, नेमक्या किती सभा होणार आहेत आणि कोण त्यांचं ठिकाण कुठलं असणार? आता 6 तारखेला त्यांची आष्टीला सभा आहे, 9 तारखेला अंबाजोगाईला होईल आणि 11 तारखेला बीडला. या 3 सभा आदरणीय पवारसाहेबाच्या आहेत, त्याच्याबरोबर सेनेचे पण नेते असतील आणि काँग्रेसचे पण असतील. आघाडी इंडिया घटकमध्ये जेवढे नेते आहेत त्यांचे कुणी ना कुणी त्यांच्यासोबत घटक पक्षाचे लोकही असतील. एकंदरीत या निवडणुकीमध्ये निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप होतच असतात, मात्र एक नवीन अनुभव तुम्हाला काय आला आहे का या सध्याच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये? आरोप आता त्यांना आरोप करणे नवीन अनुभव येणे म्हणजे ती फक्त प्रत्येक वेळेस आरोप करताना माझी अवकत काढली जाती, माझी लायकी काढली जाती, मी म्हणजे गरीब घराने जन्मलो ही माझा दोष आहे का, माझी अवकत नाही, म्हणजे वेगळ्या खालच्या पराचा राज टीका टिप्पणी करताना सुद्धा माझी अवकत नाही म्हणतात, फक्त माझ्यावरच करता. हे पण चुकीचं असा अनुभव मला आले की आत्तापर्यंत उमेदवारावर वरचे नेते बोलायचे नाहीत, पण आता वरचे नेते म्हणून घेणारे माझ्यावरच बोलतात, वरी कुणावरच बोलत नाही, त्याच्यामुळे ही अनुभव वेगळा आला मला. एकंदरीतच हे महाविकास आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे होते आणि त्यांनी जी बीड लोकसभेची जी निवडणूक आहे ती आता मतदारांनीच हातात घेतली आहे आणि माझा विषय माझा जो विजय आहे हा निश्चित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बीडहून रोहितास हातागडे, मुंबई तक.